बोलण्याची संधी दिलीत. अध्यक्ष महोदय, हा प्रस्ताव क्लब कर केलेला आहे दोन्ही बाजूंनी, त्यामुळे याला समर्थन देणं की याचा विरोध करणं हा प्रश्न उरत नाही, आपले मत मांडणं हा प्रश्न उरतोय. अध्यक्ष महोदय, मी मुंबई पोलीस आयुक्त यांनी माननीय गृहमंत्री आणि माननीय उपमुख्यमंत्री यांच्या नेतृत्वाखाली या मुंबईची कायदा आणि सुव्यवस्था जी अबाधित राखलेली आहे गेल्या जून 2023 पासून, तर आजच्या जून 2022 पासून जून 2023 पर्यंत, त्याच्यासाठी त्यांचे आभार मानते, माननीय गृहमंत्र्यांचे आभार मानते आणि अभिनंदन करते. अध्यक्ष महोदय, हा 293 अशाच पद्धतीनं हिवाळी अधिवेशनात आला होता. आत्ताही काही सन्माननीय सदस्य या विषयावर बोलले, काही विषयांचा उल्लेख झाला, महिलांच्या बाबतीत होणाऱ्या अत्याचारांचा, अन्यायाचा, त्यांच्या विनयभंगाचा, त्याची तीव्रता या सभागृहाने त्याची जाणीव करून दिली. अध्यक्ष महोदय, मी स्वतः एक महिला म्हणून सुद्धा या सगळ्या गोष्टींचा निषेध करते, पण मला एक प्रश्न सन्माननीय सदस्यांना विचारावा असा वाटतो की एखादी महिला भारताची लेख, भारताची लेख म्हणून सारखा उल्लेख होतोय किंवा महाराष्ट्राची लेख म्हणून उल्लेख होतोय, मला अध्यक्ष महोदय प्रश्न विचारावा असा वाटतो, महिलांचा अवमान होतो हे वाक्य बोलत असताना का विरोधकांकडनं हा उल्लेख केला जात नाही? हा प्रश्न मी हिवाळी अधिवेशनात सुद्धा विचारला होता. मी स्वतः यामिनी यशवंत जाधव, मंजुळा गावित किंवा गीता जैन, लता सोनावणे ह्या सभागृहाचा भाग आहोत, आम्ही महिला नाही आहोत का? मग आमच्या बाबतीत अपशब्द जे मीडियावर काढले गेले त्याचा उल्लेख का सन्माननीय सदस्य करत नाही, आमच्याबद्दल वाटत नाहीये का? त्या पुढे जाऊन सांगते अध्यक्ष महोदय की मीडियावर एक हायकोर्ट सुप्रीम कोर्टाचा निर्णय लागला आणि तो निर्णय चांगला निर्णय लागला म्हणून कार्यकर्ते नाचतात. आनंद असतो, तो आनंद साजरा करण्याची प्रत्येकाची पद्धत असते आणि त्या कार्यकर्त्यांमध्ये जे पुरुष पदाधिकारी असतात त्याच्यामध्ये महिला पदाधिकारी असतात. सन्माननीय एक मोठं नेतृत्व आहे, वर्षातही खास आपल्याला उल्लेख करते, नाव घ्यायचा नसतो पण आपण महिलात म्हणून उल्लेख करते आणि स्पष्ट शब्दात बोलते इथे, कारण हे शब्द सभागृहात वापरणं गरजेचं वाटतंय म्हणून बोलते की टीव्हीवर त्याचा उल्लेख केला गेला की नागडे होऊन नाचतायत, अंडर गारमेंट काढून नाचतायत, त्या जमावामध्ये महिला होत्या का? कधी तुम्हाला या बाबतीत बोलावं असं वाटलं नाही? महिलांच्या बाबतीत म्हणजे कुठल्या, फक्त ज्यांचं फिजिकली मॉलिस्ट्रेशन होतं, ज्यांना उघड्यावर आणलं जातं, फक्त त्यांचा अवमान होतो का? आमच्या बाबतीत जे अपशब्द वापरले गेले तो अवमान नव्हता का आमचा? मग का कधी तुमच्याकडनं आम्हाला आमच्या बाबतीत इथे बोललं जात नाही? हे खेदानी मला इथे नमूद करावं असं वाटतं अध्यक्ष महोदय. आणि पुन्हा पुन्हा आपण 293 बोलतो महिलांच्या अत्याचार, अरे या सभागातल्या महिलांच्या होणाऱ्या अवमानावर बोला कधीतरी, समाधानी होऊ आम्ही की आमच्या बाबतीत कोणीतरी काहीतरी आवाज उचलला. ताई ताई तुम्ही तुम्ही जर उल्लेख, अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, आम्ही सभागृहामध्ये एक परंपरा केलेली आणि आम्ही महिलांनी नेहमी गोष्ट लक्षात ठेवली, कारण माझी चौथी टर्म आहे सन्माननीय अध्यक्ष महोदय. ताई पहिल्यांदा आल्यात पण याच्या आधी भारतीताई होत्या, याच्या आधी मनीषाताई होत्या मागच्या टर्म मध्ये, त्याच्या आधी पंकजाताई होत्या. तुम्हाला माहिती आहे अध्यक्ष महोदय, तिकडे महिलांच्या काय आले तर आम्ही या ठिकाणी त्या ठिकाणी सपोर्ट करण्याचं काम करतो. आम्ही नेहमी सांगतो की पक्षविरहित महिला म्हणून आम्ही एक आहोत, महिलेला संधी मिळाली पाहिजे ही सुद्धा भूमिका आम्ही त्या ठिकाणी मांडली, त्यामुळे ताईंचा कुठेतरी गैरसमज होतोय. आम्ही असल्या कुठल्याच वृत्तीला सपोर्ट करणार नाही. महिलांना मंत्रीपद दिलं पाहिजे याही पेक्षा महत्वाचं आहे, मंत्रीपद मिळवण्यासाठी आम्ही इथे आलेलो नाही आहोत, सन्मान होण्यासाठी आलोय, आणि मंत्रीपद मिळवण्यापेक्षा जो अवमान आमचा झालेला आहे त्या बाबतीत उल्लेख झाला असता तर मला समाधानी वाटलं असं. आपल्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी शब्द मागे घेते, पण हे गरजेचं आहे. अध्यक्ष महोदय, या 22 जून ते 23 जून पर्यंत विविध गुन्ह्यांमधली जी कमी, म्हणजे त्याचं खाली डिक्रिएशन जे होत आहे त्याचा नंबर आहे 29,038. त्याच्यानंतर अध्यक्ष महोदय, विविध गुन्ह्यांच्या अनुक्रमे विनयभंगाचा, म्हणजे मी अनुक्रमे घेते 229, दरोडे 211, चोरी
7387 गाड्या चोरी 337 रेप केस 9 हे रेट घटलेले आहेत अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय महिलांसंदर्भातल्या गुन्ह्याच्या 304 या पटीने ते कमी म्हणजे त्यांचा जो नंबर होता त्याच्यात 304 कमी झालेले आहेत अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय पॉस्को संदर्भाचे गुन्हे जे आहेत ते 93% त्याची उकल झालेली आहे आणि रेपची 96% त्याची उकल झाली आहे. याचा अर्थ पोलीस डिपार्टमेंट काम करतंय आणि मला असं वाटतं की आपण ज्या वेळेला पोलीस डिपार्टमेंटच्या त्रुटी दाखवतो त्यावेळेला त्यांच्या चांगल्या कामाला सुद्धा त्यांची पाठ थोपटणं गरजेचं आहे कारण कायदा सुव्यवस्था ही त्यांच्या मानसिकतेवर आणि मानसिक स्थितीवर अवलंबून असे. आपण जर पाठ थोपटली त्यांना वाटतं मी चांगलं काम केलंय. अध्यक्ष महोदय पोलिसातला माणूस मी पाहिलाय. नागपाडा पोलीस स्टेशनचे जे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आहे एका मुलीचं लहान मुलीचं रेप झालं एक 24 तासाच्या 8 गुन्हेगार पकडला गेला आणि त्या पोलीस स्टेशननी त्या मुलीला दत्तक घेतलेलं आहे. पोलिसातला माणूस मी पाहिला अध्यक्ष महोदय. प्रत्येक वेळेला पोलिसांना चिमटेच काढणं गरजेचं नाहीये. जो रेशो आपल्या समोर येतो तोही कोट करणं गरजेचं आहे. अध्यक्ष महोदय विशेष शोध मोहिमेमध्ये महिला व मुलांच्या बाबतीत 5791 गुन्ह्यांचा उकल झालेली आहे. त्याच्यातले ऑपरेशन मुस्कान अंतर्गत 190 व रियुनिटद्वारे 487 लोकांचा शोध घेऊन त्यांना त्यांच्या घरी पाठवलं गेलेलं आहे. अध्यक्ष महोदय पोलीस जी परिषद 20 परिषद हा कायदा सुव्यवस्थेबाबतीत चोख नियोजन करत आहे आणि या त्यांच्या चोख नियमामुळे आपली या मुंबई पोलिसांची मान आणि महाराष्ट्र पोलिसांची मान खूप उंचावलेली आहे. अध्यक्ष महोदय त्याचबरोबरीनं ज्येष्ठ नागरिकांचे ठिकठिकाणी मेळावे घेतले जात आहेत. त्यांना कम्फर्टेबल केलं जात आहे की आम्ही तुमच्यासाठी आहोत तुमच्या समस्या कुठल्या असतील तर आमच्याकडे येऊन सांगा आणि त्यांच्या समस्यांवर निराकरण केलं जात आहे किंबहुना त्यांचे अधिकार या बाबतीतचे त्यांना समजावून सांगितले जात आहेत. महिलांच्या बाबतीत त्यांच्या तक्रारी आहेत 15 दिवसातून पोलीस डिपार्टमेंट किंवा तो संबंधित पोलीस ठाणं हे त्यांना बोलवत आहे त्यांच्या तक्रारी बाबतीत काय झालंय किंवा ज्यांच्या बाबतीत त्यांनी तक्रार केलेली आहे ते त्यांना कुठे धमकावतायत काय याचा आढावा घेतला जात आहे. म्हणजे पोलीस डिपार्टमेंट काम चांगलं करतंय. अध्यक्ष महोदय ड्रग्सच्या बाबतीत बोललं गेलं. ऑफकोर्स मी या विषयावर सतत बोलतीये ड्रग्जवर सतत बोलते आणि माझी पूर्ण दक्षिण मुंबई ही ड्रगनी व्यापलेली आहे. नायजेरियन लोकांचा आणि बांगलादेशी लोकांचा सुसरट. साहेब अध्यक्ष महोदय अशी भाजी विकत घेताना इकडे कधी ते ड्रग पॅडलर्स ड्रग विकतात हे कळत नाहीये. पण अध्यक्ष महोदय हे अंमली पदार्थ जे सापडतात छापा घालतो आपण तर त्याचं पृथक्करण होणं गरजेचं आहे आणि ते पृथक्करण जर लवकर झालं तर गुन्ह्याची उकल किंवा त्याला सजा लवकर होईल. त्याच्यासाठी मी एक मागणी करते की अद्ययावत लॅब या पृथक्करणासाठी पोलीस डिपार्टमेंटला द्यावी जावी. अध्यक्ष महोदय एकूण 5000 कोटीचं ड्रग या वर्षामध्ये नष्ट करण्यात आलंय आणि 41.5 कोटीचं ड्रग पकडलं गेलंय. म्हणजे ड्रगवर काम होतंय नाही असं नाही. पोलीस डिपार्टमेंट म्हणजे सीपी ऍडिशनल सीपी एसीपी डीसीपी सगळे अगदी पोलीस वरिष्ठ पोलीस निरीक्षक वेगवेगळ्या काउन्सिलिंग कॅम्प्स घेतात. मी स्वतः साहेब त्या कॅम्प्सना हजर राहिलेली आहे आणि मुलांना शाळेतल्या कॉलेजातल्या मुलांना शाळेतल्या मुलांना आपण काउन्सिलिंग करतोय. काम होतंय पण हे अतिप्रभावी आणखीन होण्यासाठी काहीतरी आणखीन ठोस उपाययोजना या बाबतीत होणं गरजेचं आहे. अध्यक्ष महोदय काही गोष्टी अशा असतात की जिथे आपण ज्या कार्यालयात काम करतो आणि त्या कार्यालयात काम करत असताना आपल्याला सुखसुविधा किंवा तिथले वातावरण जर पूरक असेल त्या फॅसिलिटीज पूरक असतील तर मला वाटतं ते काम योग्यरित्या होतं. हा संबंध कायदा सुव्यवस्थेशी लावताना पोलीस डिपार्टमेंट जर मानसिकदृष्ट्या स्वस्थ असेल त्यांच्या मनामध्ये कुठले संभ्रम नसतील घरातली कुठली टेन्शन्स नसतील तर मला वाटतं ते लोक खूप चांगल्या पद्धतीनं आणखीन याच्यामध्ये प्रभावी काम करू शकतील. आणि त्याच्यासाठी अध्यक्ष महोदय काही ठिकाणी पोलीस वसाहती आहेत डिलॅप्टेड सांगतात आणि त्यांना खाली करायला सांगतात. माझ्याकडे शिवडी पोलीस स्टेशनचं तिथे वसाहत आहे. अध्यक्ष महोदय त्याला स्थलांतरित करताना म्हणजे काहीतरी विचार करायला पाहिजे की जिथे स्थलांतरित करतोय
ती घर राहण्यायोग्य आहेत का, त्यांची मुलं कुठल्या शाळेत आहेत, त्यांचं काय होईल, या पद्धतीनं थोडा तरी विचार करणं खूप गरजेचं आहे. दुरुस्ती अध्यक्ष महोदय 100% पालकमंत्र्यांचे इथे आभार मानते की मुंबईमधल्या सगळ्या पोलीस वाहतुकींना त्यांनी दुरुस्तीसाठी फंड दिलाय, पण ती दुरुस्ती लवकरात लवकर आणि योग्य व्हावी, कारण बाहेरचा पाऊस पाहता ही हा धोका इथे जास्त मोठा निर्माण झालेला आहे. अध्यक्ष महोदय, ट्रॅफिकच्या बाबतीत मी सांगेन की ट्रॅफिकच्या बाबतीत असं होतंय की वर्षानुवर्ष काही रोड आहेत त्याच्यावर काही बसेस आहेत, स्कूल बसेस असतात प्रायव्हेट स्कूलच्या, काही ट्रक आहेत, काही ट्रेलर्स आहेत, हे असे उभे असतात. त्याच्यापैकी मी कोट करेन माझ्या विभागातलं, जिनाबाई मुळजी राठोड मार्ग, बॅरिस्टर नाथपै मार्ग, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मार्ग, नामजोशी मार्ग, एमडी नाईक मार्ग, पीडी मेलो मार्ग, क्ले रोड, मौलाना आझाद रोड, मौलाना शौकत अली रोड. अध्यक्ष महोदय, हे वर्षानुवर्ष जी वाहनं तिथे तशीच अनधिकृतपणे पार्क केली जातात, याच्या मागून ड्रग्ज आणि याच्या मागून रेप होण्याच्या शक्यता असतात किंबहुना होतात, तर याच्याकडे लक्ष देणं अतिशय गरजेचं आहे. अध्यक्ष महोदय, काही पोलीस ठाणी ही ब्रिटिश काळातली आहेत आणि ती हेरिटेज मध्ये गिनली जातात, त्यांची डागडुजी, त्यांची दुरुस्ती आम्ही करू शकत नाही. महिलांसाठी आणि पुरुष पोलीस वर्गांसाठी त्यांना तिथे आतमध्ये टॉयलेट बांधून देऊ शकत नाही, तर ही पोलीस जी ठाणी आहेत ती अद्यावत होणं गरजेचं आहे आणि त्यांना शौचालय आणि चेंजिंग रूम देणं गरजेचं आहे, विशेषतः महिलांना. अध्यक्ष महोदय, त्यांच्या मासिक पाळीमध्ये स्वच्छता राखण्यासाठी जर स्वच्छ शौचालयच त्यांना ड्युटी आवर्स मध्ये मिळालं नाही, आज पावसामध्ये पोलीस महिला भिजतायत, काही महिला आपल्या पिरियड मध्ये असतील, भिजल्यानंतर त्यांची अवस्था काय होते, मग अशा वेळेला त्यांना चेंजिंग रूम आणि स्वच्छ शौचालय मिळणं खूप गरजेचं आहे असं मला वाटतं. अध्यक्ष महोदय, एक प्रश्न मी मांडला होता, एक प्रस्ताव मांडला होता, मी माननीय गृहमंत्र्यांचे खूप आभार मानते की गेल्या पावसाळी अधिवेशनात त्यांनी निर्णय केला होता की गर्भवती पोलीस महिलांना पहिल्या महिन्यापासून साडी परिधान करायला मुभा द्यावी. अध्यक्ष महोदय, हा निर्णय झालेला आहे, मला वाटतं याची अंमलबजावणी गृहमंत्र्यांना मी विनंती करेन, लवकरात लवकर झाली तर मला वाटतं तोही एक कायदा सुव्यवस्थासाठी चांगला उपाय असेल की त्यांची मानसिक दृष्ट्या ते लोक चांगले असतील. अध्यक्ष महोदय, शेवटचा पण सगळ्यात महत्वाचा असा पोलीस नौका विभागाचा विषय आहे. अध्यक्ष महोदय, माझ्याकडे दारुखाना एरियामध्ये लकडा बंदरला हेडक्वार्टर आहे पोलीस नौका विभागाचं, तिथून पेट्रोलिंग केलं जातं ईस्टर्न वेस्टर्न कोस्टल सीचं. अध्यक्ष महोदय, 26/11 विषय मी पुन्हा इथे घेते, ज्या मार्गाने हल्ला झाला होता हा समुद्र मार्गाने झाला होता. आज इथे या कोस्टल जे नौका विभागाचे पोलीस अधिकारी आहेत किंवा कर्मचारी आहेत, अध्यक्ष महोदय, यांना जेटी नाहीये, यांना कुठलं ऑफिस नाहीये, लिटरली त्यांची त्या बोटीला ते लोक कपडे टांगतात. तर मी हा प्रस्ताव पाठवलेला आहे, हा प्रस्ताव मंजूर झालेला आहे, निधीही मंजूर झालेला आहे, बीपीटीनी एनओसी दिलेली आहे, तर याच्यावर जर त्वरित अंमलबजावणी झाली तर कायदा आणि सुव्यवस्थेमध्ये मला वाटतं याच्यात आणखीन एक चांगली उपाययोजना होईल की कायदा सुव्यवस्था आणखीन याच्यापेक्षा प्रभावी होईल आणि मुंबई पोलिसांची मान आणखीन उंचावेल. लास्ट उगाच जे नाहक अलिगेशन साहेब पोलिसांवर कधी कधी लागतात, नाहक, त्याची चौकशी व्हावी. जर त्याच्यामध्ये पोलीस अधिकारी खरंच